नमस्कार, मी सतीश मुळे। केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चिपळूण आणि खेड येथे येऊन नेते आणि कार्यकर्त्यांना दिले कानमंत्र। महर्षी तथा अण्णा कर्वे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी, डॉक्टर नितीन प्रभू तेंडोलकर यांचे प्रतिपादन। महाराष्ट्रात सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाविरोधात जनतेच्या मनात संताप, मनसेने खेड व रत्नागिरी येथे राबवली एक सही संतापाची मोहीम। आणि झरेवाडी केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी साजरी केली आनंददायी वर्षासहल। बातम्या विस्तारानं पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्तारानं। मनसे प्रमुख राज ठाकरे 2 दिवसीय चिपळूण आणि खेड दौऱ्यावर आले असता नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत करीत एक प्रकारे शक्तीप्रदर्शनच केले। चिपळूण आणि खेड येथे सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। Thank you.
घरी बसेन पण कुठल्या पक्षात जाणार नाही अथवा कुणाबरोबर आघाडी व युती करणार नाही असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. नाही बघा, मी प्रश्न असा आहे ना की निवडणुकीच्या, तुम्ही आता चित्र बघतच आहात महाराष्ट्रामधलं, निवडणुकीच्या आधी कोणाबरोबर युत्या करतात आणि निवडणुकीनंतर कोणाबरोबर युत्या करतात. मला असं वाटतं ह्या प्रकारची नागरिकांबरोबरची प्रतारणा माझ्याकडनं तर होणं शक्य नाही. आणि सगळे जर तसे झाले तर मला असं वाटतं महाराष्ट्राला भवितव्य राहणार नाही. राज उद्धव एकत्र येणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच राज ठाकरे यांनी स्मितहास्य केले आणि थेट उत्तर देणे टाळले. पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून सगळे माझे मेळावे सुरू होते, सगळ्या ठिकाणी माझे दौरे सुरू होतील. अनेकांना उत्सुकता आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का. चिपळूण आणि खेडच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देत एक प्रकारे आपल्याला एकाला चलूची भूमिका घ्यायची आहे असे सांगितले. आणि आता पाहूया मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चिपळूण व खेड येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेल्या जोरदार बॅटिंगची एक झलक खास के टी व्हीच्या दर्शकांसाठी. भारतरत्न महर्षी तथा अण्णा कर्वे यांचे कार्य संस्थेने सुरू ठेवले आहे त्याबद्दल SNDT विद्यापीठाचे सहाय्यक डीन ऑफ स्टुडंट डॉक्टर नितीन प्रभू तेंडोलकर यांनी समाधान व्यक्त केले. या आयोजनामध्ये एक रोल मॉडेल, काम कसं करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आणि महिलांनी ते काम उत्तम प्रकारे कशा प्रकारे करू शकतो हे आहे. मी मगाशी पत्रकार बंधू नाव विसरलोपर्यंत ते माझ्याशी आपण तिथे बसलो होतो. त्यामुळे असं झालं की आपल्याला आज संध्याकाळी वर्कशॉप आहे, त्याचं एक ते ब्रीफिंग घेणार आहे. धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. आणि हे कार्य असंच अविरत चालू राहते कारण आपण भारतरत्न महर्षी गोंडव केशव कर्वे यांच्या भूमिका आहोत, परशुरामांच्या भूमिका आहोत. त्यामुळे आपल्याला हे कार्य अविरत करायचं आहे आणि आपणच पुढच्या समाजासाठी रोल मॉडेल बनायचं आहे. धन्यवाद. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे असलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या BCA महाविद्यालयातर्फे आयोजित G20 परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर नितीन प्रभू तेंडोलकर, सरपंच फरीदा काजी, शिल्पा पानवलकर, उद्योजिका दया भिडे, डॉक्टर तोरल शिंदे आदींचे स्वागत करण्यात आले.
शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरीदा काजी यांनी संस्थेच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. व आज या सेमिनारमध्ये भाग घेतलेल्या सर्व बचत गटांना देखील माझ्या खूप खूप शुभेच्छा. कॉलेजच्या आवारात महिला बचत गटातर्फे लावण्यात आलेल्या स्टॉलचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत याबद्दल उद्योजिका दया भिडे यांनी समाधान व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. आपण सगळ्या महिलांनी एकत्र येऊन जर अशी घोडदौड चालू ठेवली तर निश्चितपणे एक दिवस आपलं सुद्धा उत्तम तऱ्हेचं नाव महाराष्ट्रात होईल असं रत्नागिरी तर झालंच आहे शिक्षण संस्थेचं नाव आपल्या. पण या सगळ्यासाठी आपण प्रत्येकीने खालीचा हातभार लावूया आणि बिंदास्तपणे काम करूया. त्यासाठी जर का काही पाहिजे तर आपल्याकडे जे मान्यवर किंवा आपण जे आता वेगवेगळ्या बँकिंगच्या डिपार्टमेंटशी रिलेटेड नेट बँकिंग किंवा बाकी सायबर लॉ वगैरे जे काही जाणून घेणार आहोत किंवा डिजिटल मार्केटिंग की प्रत्येक महिला ही काय ना काहीतरी करत असते. आम्ही गेले 2 महिने आमच्या व्यवसायाशी म्हणून एक शेतकरी सर्वे केला ज्याच्यामध्ये मी नागापर्यंत गेले आणि इकडे संगमेश्वर तालुका जो 250 शेतकऱ्यांना मी भेटले. या प्रसंगी प्राचार्या स्नेहा कोतवडेकर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला ही एक शक्ती आहे त्यामुळे महिलांची निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे महत्त्वाचे असल्याचे मत शिल्पा पानवलकर यांनी व्यक्त केले. व्याख्यान आयोजित करणे गरजेचे आहे पण हे नुसतेच ऐकून चालणार नाही तर ते कृतीत पण आणणे गरजेचे आहे. त्यासाठीच आजचे आपण W20 आयोजन केले आहे. या आमच्या W20 आयोजन संस्थेला करायला मिळाले ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. या सेमिनार करता संस्थेच्या प्राचार्य कोतवडेकर मॅडम, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर सावंत सर, स्त्री म्हणजे एक वाट आहे, स्त्री म्हणजे एक वाट आहे, अशक्य ते शक्य करून दाखवणारी, अन्यायाला न्याय मिळवून देणारी एक शक्ती आहे. आपण कायम ह्याचा अभिमान बाळगूया, फक्त गर्व नको करूया. धन्यवाद. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणामुळे जनतेच्या मनात संताप निर्माण झाला आहे आणि याच पार्श्वभूमीवर मनसेतर्फे एक सही संतापाची ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
खेड आणि रत्नागिरी येथे सुरू करण्यात आलेल्या एक सही संतापाची या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे मनसे नेते वैभव खेडेकर यांनी सांगितले. महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकीय परिस्थितीला जे लोक कंटाळलेले आहेत, ज्यांच्या मनामध्ये खदखद आहे, ज्यांच्यामध्ये संताप आहे, त्यांनी एक सही संतापाची या अभियानामध्ये सामील व्हावं आणि आपली एक सही त्या ठिकाणी करावी. या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे लोकांच्या मनामध्ये संताप आहे आणि भरभरून लोक महाराष्ट्रामधनं या संताप अभियानामध्ये सहभागी होत आहेत आणि हेच अभियान आम्ही ह्या ठिकाणी सुरू करत आहोत. या ज्या लोकांनी या ठिकाणी सही करतील, आपल्यासमोर काही प्रतिक्रिया व्यक्त करतील, ह्या सरकारसमोर जाण्यासाठी आणि हे जे काही राजकारणातलं जे काही बजबजपुरी चाललेली आहे, की विचारधारेशी तडजोड आहे, त्या संदर्भातलं त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावा यासाठी ही एक एक सही संतापाची आहे, ज्याचं अभियान आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत. मनसेतर्फे रत्नागिरी शहरात अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आयोजित एक सही संतापाची या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यामध्ये नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना निसर्गाची ओळख व्हावी म्हणून आनंददायी वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक आणि शालेय विद्यार्थ्यांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेत शेतात रोप काढणी व लावणी लावण्याचे काम केले. आणि आता पाहूया शिक्षक राजेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शाळा झरेवाडीच्या विद्यार्थ्यांनी मनमुरादपणे केलेल्या आनंददायी वर्षा सहलीची एक झलक खास के टी व्हीच्या दर्शकांसाठी. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चिपळूण आणि खेड येथे येऊन नेते आणि कार्यकर्त्यांना दिले कानमंत्र. महर्षी तथा अण्णा कर्वे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी, डॉक्टर नितीन प्रभू तेंडोलकर यांचे प्रतिपादन. महाराष्ट्रात सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाविरोधात जनतेच्या मनात संताप, मनसेने खेड व रत्नागिरी येथे राबवली एक सही संतापाची मोहीम. आणि झरेवाडी केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी साजरी केली आनंददायी वर्षा सहल.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.